विमानात घेऊन गेले. बाकीच्यांचं काय सांगू, त्यांच्या बाबांनी ते 3 वर्षाचे असताना सकाळीवर घेतलं. बेटा विमा बाबा कुठे 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 कुठे, हा हा दिसलं दिसलं दिसलं. मी हे बाप्या झालं, याचे 2 चे 4 झाले, 4 चे 6 झाले, ह्याला बी लेकरू झालं, यांना पण त्याला कळेवर घेतलं बाबू विमा. आता त्याचा बी पोरग मोठा होईल, त्याला बी पोरं होतील, तो पण त्याला कळेवर घेईल बाबू विमा. बहुजन समाज कधी विमानात बसेल? बरं काही कमाई कमी नाही बरं, असं काही नाही की आपण एकदम म्हणजे फाटके बिटके होतो एकदम. पण ते व्हिजन लागते ना. अरे एकदा पोराला विमानात बसून फिरून आणा, पोरगा ट्रेन फेनचे विषय सोडून देईल, टॅक्सी विक्सीचे विषय सोडून देईल, तो म्हणेल बाबा विमानातला प्रवास सुंदर असतो. मग त्याला समजावून सांगायचं की बाबा विमानाने प्रवास करायचा, जर तर खिशामध्ये बक्कळ पैसे लागतात आणि बक्कळ पैसे एक नंबरच्या मार्गाने कमावता येतात. आता तू हिशोब कर, लागता मला व्हिजन वाढतं, पण आपण आपण स्वतःच नाही बसलो तर पोराला कुठून बसणार? त्यामुळे माता भगिनींनो, कर्ज काढा. गाडगे बाबाच्या विरोधात बोलून राहिलो बरं, नाही तर आमचे गाडगे बाबा सांगायचे उधार काढून सण साजरे करू नका. पण मी म्हणतो एवढ्या गोष्टीसाठी तरी कर्ज काढा, सोसायटीचं काढा, पतपिढीचं काढा, बँकेचं काढा, कसलंही काढा. नसेल ऐपत्ती इकडून तिकडून उधार उसनवार करा. पोराला पोरांना पोरीला जे काय असतील कुटुंब बायकोला तिला कधी बसायला मिळेल? ना तिला द्याल सोडून जेवायलाच नाही मिळेल. सगळ्यांना घेऊन विमानात जा, मुंबईला लँड व्हा. पोरांना तास 1.5 तास का होईना, 12-15 हजार रुपये खर्च करून का होईना विमान प्रवास घडून आणा. येताना भलेही मुंबई भुसावळ पॅसेंजर पैसे संपले ना, पण त्या पोराला कळेल की पॅसेंजर मध्ये काय गेले होतात, हाल काय होतात, आणि विमान कसं सुखाचं आहे. एकदा हे कळलं ना, आता माझं पुढचं प्लॅनिंग आहे पोराला हेलिकॉप्टर मध्ये बसवलं. काही महाग नाही, 3.5-4 हजार रुपये फेरीचे लागतात, काही मोठी गोष्ट नाही. पण एकदा हेली फक्त मंत्र्यांनीच हेलिकॉप्टरमध्ये बसायचं का, आपलं पोरगा कधी बसेल? ते व्हिजन पाहिजे ना. त्यामुळे क्वालिटीचं लाईफ जर पाहिजे असेल तर क्वालिटीच्या माणसांनाच ते फक्त मिळणार आहे. बिकॉज क्वालिटी इज द पासवर्ड ऑफ कमिंग इरा. हे सगळं कोणाला मिळणार आहे? बक्कळ उत्पन्न कोण मिळवू शकणार आहे? या संधीचा फायदा कोण घेऊ शकणार आहे? या सगळ्या सुखसुविधा कोणाच्या वाट्याला येणार आहेत? ज्यांच्याकडे क्वालिटी आहे ते लोक टिकतील. व्यवसायामध्ये क्वालिटी द्यावी लागेल, क्वालिटीची सर्व्हिस द्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी क्वालिटीची डिमांड असणार आहे. ज्यांच्याकडे क्वालिटी नाही ते या जगात प्रवेशू शकत नाहीत. विशेषतः विद्यार्थ्यांकरता मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन की व्हॉट डू यू मीन बाय क्वालिटी. आपण क्वालिटी क्वालिटी म्हणतो म्हणजे नेमकी काय? क्वालिटीचे काही अर्थ आहेत ते मी फक्त आपल्याला सांगून थांबणार आहे. सगळ्यात पहिली क्वालिटी आपल्याला लागेल, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना याचा विचार केला पाहिजे. ज्यांचं झालं आता निभलं, आता गाड्या उतरायला लागल्या, त्यांना सांगून आता फायदा नाही, पण त्यांनी पण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना अजून आपलं आयुष्य घडवायचं आहे, या जगात ज्यांना प्रवेशायचं आहे, या जगामध्ये ज्यांना पुढचे अनेक वर्ष काढायचे आहेत, आयुष्य जगायचे, त्या तरुण तरुणींना, शाळकरी विद्यार्थ्यांना माझा हात जोडून सांगणं आहे की क्वालिटीचा अर्थ काय होतो ते समजून घ्या आणि त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करा. पहिली क्वालिटी आहे की जगातला जो कोणता विषय तुमचा अभ्यासाचा असेल त्यातले तुम्ही बाप पाहिजे. पहिला नंबर क्वालिटी सखोल ज्ञान. सखोल ज्ञान याचा अर्थ नाही तर मग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकरता BA भाग अंत्याची गाईड सोशलची तेवढंच वाचलं. या 60 पानाच्या गाईडमधनं 30 पानाचं लिहिलं, 40-50 मार्क घेऊन BA पास झाला, कोण विचारणार? समाजशास्त्र म्हटलं ना तर त्याच्यातला बाप पाहिजे. बापचा अर्थ असा होतो यू मस्ट हॅव कमांड ऑन दॅट टॉपिक. जे काही तुम्ही वाचता त्याच्यावरती तुमची पकड पाहिजे. अभ्यास म्हणजे पकड, नुसतं वाचणे लिहिणे नाही. अभ्यास म्हणजे पकड, आणि पकडचा अर्थ आहे कोणीही कुठेही केव्हाही कधीही कोणत्याही अवस्थेत त्या टॉपिक मधलं तुम्हाला जर काही विचारलं, त्या विषयातलं काही विचारलं तर ते एक्सप्लेन करता येणे आणि ते लिहून दाखवता येणे, ह्याला म्हणतात अभ्यास. हा आहे अभ्यास. ऐसा पढाई जो करेगा वो इस दुनिया में राज करेगा. भूगोल असू द्या ना, भूगोलातले बाप बना. इतक्या जागतिक ख्यातीचे भूगोल तज्ञ झाले पाहिजे की सगळ्या एक्सपर्टने तुमच्याकडे आलं पाहिजे. भूगोल हा विषय मी टाकाऊ म्हणत नाही. इतिहास वाचणार असाल, इतिहास असेल तर इतिहासात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिकल, व्हॉट एव्हर पकड पाहिजे.
ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्ञानावरती पकड आहे तो राज्य करणार. सखोल ज्ञानाच्या सोबतच लागणार आहे सामान्य ज्ञान. आपण तिथंच तर मार खातो. इंटरव्ह्यूमध्ये इंजिनियर झालेल्या पोरांना फिनिशिंग स्कूलची आवश्यकता पडते. मग काहीतरी क्रॅश कोर्स सारखं 15 दिवसात त्याच्याकडनं ते सी सॅट डी सॅट करून घेतलं जातं. ऍप्टिट्यूड टेस्टसाठीची प्रिपरेशन. अरे 7व्या वर्गातल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेतली बुद्धिमत्ता चाचणीतली गणित ते इंजिनियर झालेल्या पोराला येत नाही. इंजिनिअरिंग झालो म्हणते बी झालो आणि पुढं काय. मी पाहिलेत ते पेपर. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्स त्यांचं जे डिव्हिजन आहे ट्रॅक्टर्स डिव्हिजन तिथल्या एच आर मॅनेजरला मी भेटलो होतो की आमची पोरं वराडातली आपल्या या परिसरातली पुलं हा कशात कमी पडतात ते आयडेंटिफाय करायचं होतं मला. मी तो सर्वे केला सगळ्या एच आर मॅनेजरला रिक्रुटमेंट करणाऱ्यांना भेटलो. वेगवेगळ्या एजन्सीज होत्या वेगवेगळे कारखाने कॉर्पोरेट हाऊसेस होते त्यांनी जे सांगितलं त्यातनं हे तथ्य समोर आलं. सामान्य ज्ञान लागेल. जगात कुठं काय चाललेलं आहे इसिस काय आहे मलाला काय आहे आपल्या काय करणार आमच्या परीक्षेत थोडीच विचारते. आता परीक्षेत नाही विचारत म्हणून काय अभ्यास. अरे फक्त सर तुम्ही सांगायची देरी होती की मुलांनो हा धडा परीक्षेला नाही समजलं. पुरं वर्ष होईल पण त्या धड्याचं पाणी उघडून पाहणार नाही. नाही आहे ना हे पोटार्थी शिक्षण आहे. हे पोटार्थी लोक टिकणार नाही. समोरच्या पुरा थोडस बाजूला पाहू दे काप्या करणारे इथं जर कोण बसले असतील बसलेले नाही आहेत कारण गुणवंतांचा सत्कार झाला आणि मग अशी वारंवार आमच्या संचालिका सांगत होत्या हे कष्टार झालेले आहेत अभिमान आहे हे पण बदल सर थोडस पाहू दे सांग थोडस. अबे इथं परीक्षा पास होशील तू 10वीची पुढे काय होणार आहे तुझं जीवनाच्या परीक्षेत नापास होशील. दुसऱ्याचं पाहून गाईडवरून छोटा मोठा नाही टिकणार आहे. येस्त प्रद्ये फेकलं दे लाट आणि दया माया नाही येणार आहे जगात लक्षात ठेवा. चॅरिटी सवलत अनुकंपा आहा बाप दातो श्राद्ध कर हिंमत तो बात कर जन्मे पैसा आहे तो बात कर नाही तर दरबान बघा इसको चौकीदार बघा दे इसको. अरे प्रवेश पण नाही मिळणार. सामान्य ज्ञान कसं वाढालो. किती जण असे इथं बसलेले आहेत की ज्यांच्याकडं आत्ताच्या घडीला पा अनेकांच्या घरी दिवाणखाना असेल चांगला सोफा असेल शोभेच्या वस्तू असतील 100 पेक्षा अधिक पुस्तकं असलेल्यांनी हात वर करा. साधारणतः 20 ते 25 लोकांचे हात वर आले की ज्यांच्याकडे 100 पेक्षा अधिक पुस्तक आहेत. बाकी ज्यांच्याही घरी पुस्तकं आहे ना नवनाथाची पोथी आरती संग्रह श्यामची आई असलं एखादं तर मॅक्सिम श्री गजानन विजय म्हणजे हे धार्मिक पुस्तकं आमच्या घरात सापडतात. बाकीची विषय आता जो जी माय वाचत नाही तिची पोरगी काय वाचणार. जो बाप वाचत नाही त्याचा पोरगा काय वाचणार. आमच्या सबंध बहुजन समाजामध्ये वाचन संस्कृती नाही आणि वाचन संस्कृती नाही तर सामान्य ज्ञान वाढेल कस. वाचू द्या ना मुलांना अग्निपंख घेऊन द्या पोराला. एपीजे अब्दुल कलामची इन्स्पायरिंग स्टोरी वाचू द्या. किरण बेदीची स्टोरी मुलींना वाचू द्या ना. एक होता कारवार वाचू द्या ना. लायब्ररींची काही कमी आहे चाळीस गावांमध्ये. शाळेच्या लायब्ररी ओस आहेत कोण येत नाही सर. तर ग्रंथपाल नावाचं नुसतंच पगार घेत राहतो. कोणी असेल तर माफ करा काम असतं त्यांना. वर्षातून एकदा पुस्तकं आले त्याचं स्टॉक बी करा लागतं. पण जे खरं काम आहे पुस्तकं काढणे देणे पोरं जातच नाहीत. कॉलेजची पोरं तर बिलकुल जात नाहीत. कॉलेजची पोरं कॉलेजला जातात पण वर्गात जात नाहीत. आणि मग ज्या घरात वाचनच नाही तिथं सामान्य ज्ञान वाढेल कसं. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं की मुलांना एक्सपोजर द्या. जगात वावरू द्या हिंडू द्या फिरू द्या जाऊ द्या. नाही बाबा तू एकटा पहिले मुलींना म्हणायचे मायबाप का ग एकटी जाशील का तू. आता त्या पोरांना पण म्हणलं का रे एकटा जाशील का. कुठून आलं एकटं जाणं. जाणं आमचं पोरगं आलं बाबा ओळखणी मारलं म्हणलं याच्यानंतर मला येऊन सांगायचं नाही. तिथे थोबाडीत मारायच्या दोन खायच्या दोन द्यायच्या आणि काही जास्तच वाढलं तर मग मी आहे चिंता नको करू. काही लेचक पिचक पैदा करायचे का. मुळूबाई मुळूबाई कसं करू आई. आणि बापाला एक घाणेरडी सवय आहे मायला पण एक घाणेरडी सवय. हे नको करू ती नको करू असं नको करू इथे नको जाऊ तिथे नको जाऊ असं नाही करायचं तसं नाही करायचं. 20 वर्ष त्या पोराला असं पीठ करून टाकतात डोकं त्याचं. मग ते 21व्या वर्ष तर बाप्या बनतं. मग 22 वर्ष 23 वर्ष मग ते घरीच असतं. रात्री 10-11 वाजता दोस्ता मित्रातून येतं
काहीतरी चोरासारखं उठून घरातलं काहीतरी शोधतं, खातं अंधारातच, आणि मग टीव्हीचं बटन सुरू करतो हळूच कमी आवाजात. टीव्ही सलग राहतो, रात्री 2 वाजता झोपतो आणि रात सकाळी 9 वाजता बाबा ऑफिसला किंवा कामावर गेले की उठतो. बापाची नजरानजर जायला होते, अरे नुसताच बसलाय, हे कर ना, हे करत जा ना. बा 20 वर्ष बाप काय म्हणतो, हे नको करू ते नको करू, आणि आता काय म्हणतो, काही कर ना. आता 20 वर्ष त्याला काही करूच दिलं नाही, तो आता काय 22व्यावरती काय करणार आहे. मुलांनी कर्तृत्ववान व्हावं असं वाटत झालं, खेळलं ना होतं. ती म्हणे मोबाईल दिलं मुलं बिघडतात, काही बिघडत नाही मुलं. नवीन पिढी जबाबदार आहे आणि आपल्यापेक्षा हुशार आहे, चतुर आहे, व्यवहार चतुर आहे. चांगला आणि वाईट तिला कळतं, विश्वास ठेवला पाहिजे. जे बेटा मोबाईल, माझा तुझ्यावर विश्वास आहे. येस, आपण नाही मोबाईल नाही, 10वीपर्यंत मोबाईल देऊ नका. द्या ना, मी तर देऊन टाकला 8व्या वर्गात. घे म्हटलं, एक दिवशी काहीतरी विषय नाही. बाबा काही सांगू नका, मला सगळं माहिती आहे. म्हणजे समजून जात मी काय म्हणायचं. म्हटलं काय तुला कोण सांगून राहिलं, पूर्ण हुशार आहे, पुढे गेली आहे. आणि काळाची पावलं तुम्ही टेक्नॉलॉजी त्यांना वापरू द्या ना, तुम्ही काहीच करू देणार नाही त्यांना. फुलू 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 पोरं वागवले ना, ओव्हर प्रोटेक्टेड चाइल्ड जगाच्या स्पर्धेत टिकणार नाही, बेदरकार स्पर्धा आहे. पोट्टे कसे पाहिजेत, धट्टे कट्टे पोरी कशा पाहिजे, जास्त नखरे कशी फबाडीत मारील असं म्हणण्याची त्या पोरीची हिंमत पाहिजे अपडाऊन करणाऱ्या. बसणं येत असेल बिचारी तालुक्याला, तर या परिसरात 40 गावाला बाहेर गावून येणाऱ्या जर मुली असतील तर त्यांनी इतिहास घडवला पाहिजे, गगनाची शान नाही झाली पाहिजे की अरे बळगावून आली का एसटी, काल तुझ्या नाट्य केलं तर मार बसतो. मी कशी करू, मी कशी जाऊ. नाही, मुलींना येऊ द्या समोर, मुलांना समोर येऊ द्या, त्यांचं सामान्य ज्ञान वाढवण्याकरता त्यांना एक्सपोजर द्या, जगात वावरू द्या. तिसरी गोष्ट, तिसरी क्वालिटी, भाषिक ज्ञान. नुसतं सामान्य ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे, सखोल ज्ञान खूप आहे, पण मांडता येत नसेल, प्रेझेंटेशनच नसेल, सादरीकरणच नसेल तर. नरेंद्र मोदींच्या आपल्या प्रधानमंत्री ह्यांनी मांडलेले मुद्दे काही नवीन होते, एक तरी मुद्दा नवीन, मुद्दे तेच असतात शेवटी, पण प्रेझेंटेशन किती सुंदर होतं, मांडणी कसं होतं, आर्टिक्युलेशन कसं होतं, आजही बोलताना किती व्यवस्थित पद्धतशीर, कुठेही कागद न वापरता किती सुंदर रीतीनं मांडणी करतात. तेच युवराज, तेच प्रेझेंटेशन झालं, याला का झंगाटला घ्यायला का प्लेट सापडत नाही का. अरे क्लीन शेवर आहे ना बाय, उगाच काहीतरी मी तरुणांचं प्रतिनिधी आहे ना, आम्ही फंकी स्टाईलला नाही जमत नाही या देशात. ओव्हर प्रोटेक्टेड चाहिए. सगळं आयत भेटलं पोरांना की पोरं डोक्यावर बसले आणि मग काहीच नाही करत ते, रट्टे कट्टे पडू द्या. मागितलं तर दिलंच पाहिजे बापाला वाटतं, आईला वाटतं, मागितलं दिलंच पाहिजे, भलत्या सलत्या गोष्टी देऊ नका त्याला. नाही म्हणायला शिका आणि त्यालाही नकार पचवायला शिका. आयुष्यात नकार सुद्धा मिळणार आहे, सगळंच काही सुंदर जग नाही, नकार पचवता आले पाहिजे पोरांना, नाही तर निराश होतात पोरं. थोडस अपयश आलं तर आत्महत्या, 10वी 12वीच्या तर परीक्षा येणार नाही, रिझल्ट येऊ द्या. पाहा आत्महत्या कशी, जे आत्महत्या, आम्ही नापास झालं, नापास झाला अमिताभ बच्चन, नापास झाला मोठे मोठे लोक नापास झाले, त्याच्यात तुझं नाव झालं का, त्या लिस्टमध्ये गेला तो. मी किती वेळा नापास झालो, मी 12वीत नापास झालो, BSC ला नापास झालो, झालं मी, मी पण वारे केल्यात ना, काय बिघडलं. उलट आहे, नापास झालेले माणसंच कर्तृत्ववान निघतात, आणि नापास झाल्यावर त्याला झटके बसतात ना, म्हणून एकदा तरी नापास व्हा, नेहमीच पास व्हायची सवय ना कटली. मग कसे लोक आपल्याला हिनवतात, ते अपमान कसे होतात, मग लोक कसे डिचवतात, अरे रिकामात आहेस का, माता खालीत आहेस का, काय गणित जमत नाही वाटतं, बरं वाटतं त्यावेळेला. त्यावेळेला जिद्द पकडली पाहिजे की तू काय गणित सांगतो रे, गणित त्याचा बाप बनतो. जिद्द पोरांमध्ये तो
मग आपल्याला पाहिजे भाषिक ज्ञान. भाषिक ज्ञान म्हणत असताना हिंदी, मराठी आणि इंग्रजी उत्तम रीतीनं बोलता आलं पाहिजे. जसं तुम्ही ऐराणी छुरेट बोलता की नाही, गोड आहे वराडी ऐराणी भाऊ बहिणी आहे, बहिणी बहिणी आहे, गोड वाटते कानाला. आम्हाला तुमची भाषा गोड वाटते, तुम्हाला काय मिळते वराडातलं बापा बापा म्हटलं का तुम्हाला बोललो गोड वाटते. मग ऐराणीत आम्हाला अभिमान असला पाहिजे. आणि जर आम्ही आमच्या एरियातले भेटलो ना तर त्याच्यातच बोललं पाहिजे, आयडेंटिटी येते आपली. पण याचा अर्थ मग मराठी प्रमाण भाषेच काय? ती मरून राहिली, ती चिंता तुम्ही करत बसा. मराठी कधी मरणार नाही, इतक्या हजारो वर्षात जी मेली नाही ती आता तुमच्या आमच्या मरणार आहे का? जर कोणी उद्या अनुनासिक स्वरामध्ये बोलणारा जर तुम्हाला भेटला तर त्याच्याशी तसेच उत्तम मराठी भाषेत सुद्धा बोलता आले पाहिजे. पुणे 30 पिनकोड, हा जैसा मिला वैसा पाणी देणार रंग कैसा जिसमें मिला है उस जैसा. पण 10 कोटी माणसांना फक्त संपर्क ठेवायचा असेल तर मराठी पुरतं चालेल. पण देशातल्या 70 कोटी लोकांशी जर संपर्क ठेवायचा असेल तर संपर्काची भाषा हिंदी आहे, विसरू नका. बरं आपलं हिंदी मोठं डेंजर असत बर. आईने मेरे को भांडे घासने को बोले और मैंने भांडे घासे, मैं क्या तेरे वाटी गया था क्या? तू तो मेरे वाटी गया पहले, क्या बाता कर रहा बटे? बल्कि बाता करता इतने हिंदी है. असं बोललं तर ते आपल्याला म्हणजे कुठून आले ते बघा. राहू दे हिंदी नको, भीक नको तुझी, हिंदी नको, थांब बोल ना, थांब बोल. अस्खलित हिंदी बोलता आलं पाहिजे, शुद्ध हिंदी. अगदी अटल बिहारी ज्या पद्धतीची हिंदी बोलतात, सुषमा स्वराज ज्या पद्धतीची बोलतात, का मराठी माणसाला हिंदीचा क्राइसिस आहे? बरं हिंदी न बोलता आल्यामुळे मंत्रीपद जातात बरं. ते मुंबईला बाव मारला झाला, ते आजमल कसा पिझप ते सगळे आले, ते आता ते घटना झाली. पत्रकारांनी सगळ्यांनी त्यांना असं ब्रह्मंत्रानं खेळलं. आता पत्रकार म्हटलं तर मारा कसा आता प्रसंग इतका बाका होता, काय परिस्थिती चिघळलेली होती. आता काही असलं तरी शेवटी मंत्री असलं तरी तो माणूस आहे हो, राजकारणातले माणसं काय दगड असतं का? चांगला माणूस आहे. आता त्यांनी जर मराठीत एक्सप्लेन केला असता ना तर त्यांना म्हणायचंही होता, आशय असा होता की अहो मुंबईची लोकसंख्या किती अफाट आहे, हो किती विशाल हे शहर आहे, अशा या शहरात अशी घटना होते हो, कुठं कुठं आम्ही लक्ष ठेवणार. तिने घाईगडवडीत म्हणलं बडे बडे शहर मी छोटा छोटा होता मंत्रीपद. त्यामुळे मंत्रीपद जर टिकवायचं असेल तर उत्तम हिंदी बोलता आलं पाहिजे, असली हिंदी. क्योंकि इस देश के जन जन की भाषा हिंदी है. लिखना भी चाहो तो हिंदी में लिखो, बोलना भी चाहो तो हिंदी में बोलो, और बहुत उम्दा हिंदी में बात करो. देखो लोगों पर तुम छा जाओगे. इंग्रजी कापरस भरत. आता इंग्रजी ही भाकरीची भाषा आहे, कोणाला पटो ना पटो, कोणाला किती आपल्या मायेचं प्रेम असो, आईवरती आपलं प्रेम असतं. मराठी माझी माय आहे, पण इंग्रजी लांबची का होईना मावशी आहे ना, आता समुद्रापलीकडची आहे. आता ते माय मरून मावशी जगू म्हणतात सर. आता माय जर खाऊ घालत नसल आणि मावशी खाऊ घालत असल तर आपल्याकडे म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो. त्यामुळे उगीच भाषे भिषेच्या भानगडीत पडून कोणीही पार्ट्या बिर्ट्यांमध्ये गडबड नाही करायची, ते काही विषय नाही. त्यांची पोरं स्कॉटिश शाळेत शिकतात, कॉन्व्हेंटांमध्ये शिकतात, इंग्रजी शाळेत शिकतात, अस्खलित इंग्रजी बोलतात. तुम्हाला सांगतात मराठी थांबा, मराठीचा अभिमान मला, ऐराणीचा अभिमान मला, पण यानं पोट भरत नाही, इंग्रजी बोलल्यानं पोट भरते, म्हणून इंग्रजीवरती पकड पाहिजे. इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ ब्रेड अँड बटर, इफ यू वॉन्ट टू ग्रॅप दॅट ब्रेड अँड बटर यू मस्ट हॅव कमांड ऑन दॅट लँग्वेज. पकड पाहिजे तिच्यावर. पण आमचं नुकसान कुठं झालं ते सांगतो ना, मराठी घरातल्या पोरांचं मास्टर नावाच्या कम्युनिटीने त्याचा सत्यानाश करून टाकला. कसा? पहिली पाचवी ते सातवी ए अँड डी, ए कुठे लावायचा, एन कुठे लावायचा, डी कुठे लावायचा, याच्यातच घ्यायला 3 वर्ष. मग 8वी 9वीत आलो
डायरेक्ट चाहिए इनडायरेक्ट करा, इनडायरेक्ट चाहिए डायरेक्ट करा, एक्टिव चो पैशु करन, पैशु चो एक्टिव करन, झाल इंग्रजी। तो चा मुझे तुम्ही आमी काय करतो, मग आय इज लावायचं का वाज लावायचं, इज लावलं पाहिजे चालू वर्तमान काळ वगैरे काय असतो, इज 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 आय इज, अहो नाही आय इज नाही म्हणत, आय एम यम यम आय यम। म्हणजे मराठी घरातलं पोरग बहुजन समाजातला पोरग इंग्रजी अॅक्युरेट बोलतो, पण अटकत अटकत पॅसेंजरच्या स्पीडनं बोलतो, आणि इंग्रजी शाळेतले पोरो अत्यंत चुकीचं इंग्रजी फार फार गीतांजली सुपर फास्ट सारखं बोलतात। जीव विचारणे की कोथवीर, आता काय म्हटलं मी, जीव विचारणे की कोथिंबीर,